सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा अशी मागणी संचालक केदारनाथ उंबरजे यांनी केली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय सुसज्ज तसेच मुबलक जागा असल्याने बाजार समितीच्या आवारात अडत व्यापारी कर्मचारी माथाडी कामगार तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी संचालक केदारनाथ उंबरजे यांनी केली आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कलेक्टर साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील एक निवेदन देणार आहोत व्यापारीच्या वतीने की जो लसीकरणाचं मोहीम सुरू आहे, सध्या भारतामध्ये लसीकरणाचं शॉर्टेज असल्यामुळे सोलापूरमध्ये देखील लसीकरण कमी प्रमाणामध्ये येत आहे, तर या मार्केट यार्डामधील जे अडते असतील, व्यापारी असतील, श्रमजीवी कामगार असतील, ह्या लोकांना लसीकरणाचं फार महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण हा अत्यावश्यक सेवा आहे. फळं भाजीपाला असतील, कांदा विभाग असेल, बटाटा असेल किंवा भुसार बाजारपेठ असेल, या ठिकाणी सर्व अडते व्यापारी माथाडी कामगार हे आपले जीव धोक्यात घालून या ठिकाणी अत्यावश्यक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्यामुळं यांना देखील लसीकरण लवकरात लवकर या ठिकाणी व्हावं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑफिसमध्ये एक चांगल्या प्रकारे मोठी जागा आहे त्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारचं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती उपसभापती संचालक मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही एक निवेदन त्यांना देणार आहोत.